थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात आणि तुमचं ज्या वेळेस मुद्दा येतो त्यावेळेस दुसऱ्या पक्षातन माणसं बाजूला करून गट स्थापन करून एकशे पंचेचाळीसचा सा आकडा गाठून तिथं मात्र वेगळ्या पद्धतीचा कारभार हे कसं चालेल हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खपणार नाही चालणार नाही लोक आता गप्प आहेत संधी द्या कुठं बट्ट दाबतील तुम्हाला कळायचं पण नाही कारण लोक आपल्यातली नेहमी अहो कधी आम्हाला आयुष्यात वाटलं नव्हतं की काँग्रेस पक्ष बाजूला जाईल एकदम जनता पक्ष वा, निवडून येईल झालं जनता पक्ष कसं वागावं कसं करावं काहीच कळ ना कुणालाही उचलायला लागले कुणालाही अटक करायला लागले त्याच्यात पुन्हा जनतेलाच वाटलं अरे यांनी बरं म्हणून निवडून दिलं ही तर त्याच्याही पुढची निघाली पुन्हा इंदिरा गांधींना ऐंशी साली आणलं आणलं की नाही ही परिस्थिती आहे ना बाबांनो आणि त्याच्यामुळं जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता कुणालाही उलथून टाकू शकते हे लोकशाहीनं सिद्ध केलंय म्हणूनच एक प्रगल्भ लोकशाही म्हणून जगामध्ये आपल्या भारताला ओळखलं जातं ही गोष्ट देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे आणि त्याच्यातून हे जे काही अधिकार मग तुम्ही बाकीचे अधिकार इथल्या आयुक्ताला देता इतर अधिकार जिल्हा परिषदेच्या सीओला देता नगरपालिकेचे अधिकार तुम्ही चीफ ऑफिसरला देता पंचायत समितीचे अधिकार तुम्ही बी ओला देता मग राज्याचे अधिकार तुम्ही चीफ सेक्रेटरीला द्या आणि तुम्ही पण दोघं घरी बसा ना तुमच्या तिथं मात्र वेगळं आणि बाकीचे अधिकार मात्र दुसऱ्याला देऊन मोकळे आणि इतरांनी काय करायचं तुमच्या दोघांकडे बघत बसायचं तुम्ही कितीदा दिल्लीला जाता ते मोजत बसायचं तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच अरे तुमचं लवकर येणार कधी लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत काय असेल तर सांगा ना खुल्या मनाने सांगा की आमची अडचण आहे सुप्रीम कोर्टाची असेल तर ती सांगा दिल्लीतला सिग्नल मिळत नसेल तर तो सांगा त्याच्यामध्ये चाळीस लोक बाजूला घेऊन गेलं त्यावेळेस सगळ्यांना जर सांगितलं असेल गाजर दाखवलं असेल तुला करतो तुला करतो तुला करतो तो काही अडचणी येत असेल तर ते सांगा आता करायचं कुणाला ही राहतायत का निम्मी अर्धी जात आहेत न केलेली अशी पण शंका आहे कदाचित तुमच्या मनात येते का काय असं आम्हाला वाटतं ते कळलं पाहिजे ते सगळ्यांना समजलं पाहिजे तो राज्यातल्या जनतेचा हक्क आहे अधिकार आहे तो मीडियाचा अधिकार आहे हे देखील ह्या लोकांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे मित्रांनो एकंदरीतच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आहेत कुठं अतिवृष्टी होती पूरग्रस्त भागामध्ये मी मध्ये दौरा केला महागाई वाढती लोकांनी मारे आय टीत पेट्रोलचे दर बारीसे आणि डिझेलच्या दरात फरक होता सगळ्यांनी पेट्रोलच्या गाड्या जवळपास बंद केलं आणि डिझेलच्या गाड्या घेतल्या ह्यांनी जवळपास डिझेल आणि पेट्रोल एकच आणून ठेवलं आता काय हरी करत बसावं त्याच्यात काहींनी सी एन करता रिक्षा आणि टॅक्सी आणि काही लाईट मोटर व्हेकल घेतल्या तेव्हा पन्नास टक्के बचत होत होती आता यांनी जे भाव वाढवले आता पेट्रोल आणि सी एन जी सारखंच झालं कर काय करायचं लोकांनी का बनवा बनवी करता का फसवता एकीकडे एक, एक, एक सांगता महागाई तर वाढवता जीएसटीच्या बद्दल मगाशीच अशीच रवीनं सांगितलेलं आहे त्याही बद्दल जनता होरपळून निघते तुम्ही गरीबाला मध्यमवर्गीयाला पण त्याच्यात भरडताय अरे आम्ही पण अर्थमंत्री होतो ना आम्हालाही कळतं ना राज्य चालवत असताना टॅक्स चालवा लावावं लागतो महानगरपालिका चालवत असताना टॅक्स चाल लावावा लागतो तसा देश चालवत असताना पण टॅक्स चालवा लागतो लावा लागतो पण ज्याची द्यायची ऐपत आहे त्याच्याकडून घेतलं पाहिजे आणि जो गरीब आहे दिवसभर काम केल्याशिवाय त्याची संध्याकाळची चूल पेटत नाही ज्याला कमा पगार कमी आहे जो मध्यमवर्गीय आहे त्याला कुटुंब चालवताना जिकिरीला येतं अशांना टॅक्स लावता कामा नाही हे तर कळलं पाहिजे ना पण तेही अलीकड कळेना कर त्याच्यातही सगळ्यांना भरडलं जात आहे अशा पद्धतीनं जो काही कारभार चालला आहे तो ह्या राज्याला आणि नागरिकांना ग्रामस्थांना परवडणारा नाही त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मागचं सगळं आपल्याला कामकाज माहिती आहे पाच वर्ष भाजपला महापौर पद आणि इतर पद मिळालेली होती त्यांचं बहुमत होतं त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचा कशा पद्धतीनं काम झालं ह्याची उदाहरणं भाऊसाहेबने दिली अजितनं दिलं इतर काही कार्यकर्त्यांनी दिली त्याच्या संदर्भामध्ये कुणीतरी सांगताना सांगितली गोष्ट खरी आहे की कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना कुणीतरी त्यांना नीटपणे वेळोवेळी योग्य पद्धतीचं सल्ला देणं मार्गदर्शन करणं कुठंतरी त्यांच्यावर अंकुश ठेवणं त्याच्या संदर्भामध्ये त्यांनाही एक आदरयुक्त दबदबा वाटला पाहिजे की बाबा आपल्यावर शहराची जबाबदारी आहे त्याच्यात कुठंतरी मी कमी पडलो तर मला कुणीतरी विचारणारा आहे मला त्याचं उत्तर द्यायचंय मी नागरिकांशी बांधील आहे तसं काहीच ह्या मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये घडलं नाही त्याही गोष्टीचा विचार माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आज ज्या पद्धतीनं राज्याचं एकंदरीत प्रशासन ठप्प झालेलं दिसतोय मंत्रालय असेल जिल्ह्यातील देखील तीच परिस्थिती राज्याचं प्रशासन ठप्प असणं हे सुद्धा योग्य नाही यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत नाही एकूण कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा असं म्हणण्यासारखी वेळ ही राज्यातल्या जनतेवर आलेली आहे राज्यातल्या संता सत्तांतराच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेला हे पटत नाही मी सभागृहात सांगितलं तुम्ही ऐकलं असेल की सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यांना भुजबळ साहेब आणि काही ग्रुप फुटला एकोणीस लोक फुटली ब्याण्णव सालची गोष्ट किंवा त्या काळातली गोष्ट आहे त्यावेळेस पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्यापैकी एक देखील निवडून आला नाही एक देखील निवडून आला नाही त्याच्यानंतर पुन्हा राणेसाहेबांच्या काळामध्ये तो पक्ष फुटला तेही फुटल्यानंतर राणे साहेबांना पण पर निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं त्यांच्या चिरंजीवांना खासदारकीला पराभूत व्हावं लागलं त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार हे आज थोडेसे राजकीय दृष्ट्या बाजूला पडलेले आपण पाहतोय मी नावं घेऊन कारण नसताना त्यांची बदमा बदनामी करू इच्छित नाही हे मी निगसून तिथं एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं किती काही असलं तर पक्षाची विचारधारा पक्षाला मानणारा मतदार हा प्रत्येकाचा कमी अधिक प्रमाणामध्ये असतोच ते कुणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं आत्ता यांनी जरी कितीही सांगितलं तरी आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व त्यांच्या सभा होत असताना त्यांचा प्रतिसाद तिथली जनता देते हे आपण बघतोय बघतोय हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलंय आहे जे काही झालं आहे ह्याच्यातनं हे जनतेच्या मनातल्या या नाराजीचा आवाज द्यायचं काम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाही तर आपलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक विचार आहे